महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे दिनांक 4 जानेवारी 2023 ला मध्यरात्रीपासून 72 तासांचा संप पुकारण्यात आला. खामगाव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये आपला सहभाग नोंदविला. जनतेच्या मालकीच्या वीज उद्योगाला वाचवण्याकरिता हा संप सुरू करण्यात आला आहे. राज्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत खात्यातील 31 विविध संघटना या संपामध्ये एकजुटीने उतरले आहे. आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका, कंत्राटी आउटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तसेच तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा, एम्प्लॉयमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरणमधील 2021 नंतरचे उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा व उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा. अशा प्रकारचे प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये प्रमोद हेलोडे, राज्य उपाध्यक्ष संतोष गीते, इंटक पंकज जैन, BAMS श्रीकृष्ण वानखडे, स्वाभिमानी संघटना विवेक भवर, मनसे CN देशमुख, कार्याध्यक्ष शैलेश तायडे, संयुक्त सचिव NY देशमुख, झोन सचिव अकोला शैलेश आखरे, सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन आदी सर्व पदाधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहे. खामगाव शहरात तसेच ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी लाईन सुरू आहे सुरूच राहणार आणि ज्या ठिकाणी जे जे कनेक्शन बंद पडले आहे ते बंदच राहतील. जनतेला जो त्रास होत आहे त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्र निर्मितीमध्ये सुद्धा संच बंद पडत आहे. दुरुस्ती करण्यासाठी कोणताही माणूस नाही म्हणून जनतेला जो त्रास होत आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो. कारण की आमची मागणी आर्थिक मागणी नाही अशी माहिती CN देशमुख कार्याध्यक्ष यांनी यावेळी दिली. भारत हा कृषी प्रधान देश आहे. आमच्या प्रमुख मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. केंद्र शासनाने जेव्हा ही जारी केली नवी मुंबई व उर्वरित महाराष्ट्राचा भाग अदानी पॉवर लिमिटेडला देणार असतील तर त्यात हस्तक्षेप करतील. जर ते टाळता आले असते अदानी पॉवर लिमिटेडने या परवान्यासाठी अर्ज केला नसता. महावितरण कंपनी हे लोकहिताची आहे आणि लोकांचे हित लक्षात घेऊन हे काम करतो. म्हणून नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर महावितरण कंपनी काम करत आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास 18 जानेवारी 2023 ला 0 तासापासून ते बेमुदत संप पुकारण्यात येईल अशी चेतावणी यावेळी CN देशमुख तसेच प्रमोद हेलोडे यांनी दिली आहे.